सविस्तर बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीलाच एक वेगळी बातमी, कारण कुख्यात डॉन दाऊद पाकिस्तानात असल्याचा अंदाज तपास यंत्रणांना आहे. पण रत्नागिरीमध्ये सध्या डॉन दाऊदची आणि डॉनच्या बागेतल्या आंब्यांची चर्चा सुरू आहे. खेड तालुक्यातल्या मुमके गावात दाऊदची मालमत्ता आहे. ही मालमत्ता केंद्र सरकारच्या ताब्यात होती. साफेमा कायद्याअंतर्गत या मालमत्तेचा लिलाव 3 वर्षांपूर्वी करण्यात आला. दिल्लीचे वकील भारद्वाज यांनी ही जागा लिलावात घेतली आणि त्यानंतर पहिल्यांदाच या बागेतल्या झाडांचे आंबे उतरवण्यात आलेले आहेत. भारद्वाज यांनी हे आंबे परिसरातल्या नागरिकांना फुकट वाटलेले आहेत, त्यामुळे डॉन पाकिस्तानात असला तरी त्याच्या बागेतल्या आंब्यांवर अनेकांनी ताव मारलाय. सुमारे 3-4 वर्षापूर्वी मुमके ग्रामपंचायत हद्दीतील त्यांच्या मालमत्ताचा लिलाव झालेला होता. ते दिल्लीतले एक वकील आहेत, भारद्वाज म्हणून लॉयर आहेत, त्यांनी तो लिलाव घेतलेला होता. आणि आता त्यांनी 4 दिवसापूर्वी काहीतरी आमच्या कानावरती आलं की तिथून आंबे, त्या बागेतून आंबे वगैरे काढले आणि ते सर्वसामान्यपर्यंत त्यांनी ते सर्वसामान्य लोकांना वाटप केले. 10-12 आंब्याची झाडं असली पाहिजे एवढंच आहे, बाकी काही तेवढं मोठं हे आहे बाग नाही. कुख्यात आंतरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिम याचं जे मूळ गाव आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधलं मुमके हे गाव आहे. 3 वर्षापूर्वी दाऊद इब्राहिमच्या इथल्या बंगल्याची आणि त्यांच्या आंब्याच्या बागेची लिलाव झाला आणि ह्या लिलावामध्ये ही बाग एका वकिलाने घेतलेली आहे. आता याची मालकी जी आहे ही दिल्लीचे नामांकित वकील आहेत भारद्वाज म्हणून, त्यांच्या नावावरती ही जागा आता दाऊद इब्राहिमची झालेली आहे. आणि दाऊदनी त्यावेळेला जे आंब्याची बाग या ठिकाणी आपल्या बंगल्याच्या समोर ही केली होती ती ही बाग आहे. आणि यावर्षी लिलावात ही जागा भारद्वाज नावाच्या वकिलांनी घेतल्यानंतर पहिल्यांदाच ह्या झाडांचे आंबे जे आहेत हे 2 दिवसापूर्वी काढलेले आहेत. आणि दाऊद इब्राहिमच्या मालकीची असणारी ही जी बाग आहे या बागेत पहिल्यांदाच लिलावानंतर आंबे काढण्यात आलेले आहेत. आणि हे आंबे सर्वसामान्य लोकांना त्या या जागेचा लिलाव ज्यांनी घेतला, जे भारद्वाज नावाचे वकील आहेत त्यांनी सगळ्या सर्वसामान्य लोकांना त्या आंब्याची फळं जी आहेत हे वाटप केल्याचं सांगण्यात येते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. अवकाळीनं शेतकऱ्यांचं कंबड मोडल्यानंतर खरीप हंगामाच्या लागवडीसाठी राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र राज्यातील अनेक भागात पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. कापूस, मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीनच्या लागवडीची लगबग शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बुलडाण्यामध्ये देखील आज पावसाच्या सरी बरसल्या. बुलडाण्याच्या खामगाव, शेगाव, नांदुरा तालुक्यात पावसानं हजेरी लावली आहे. शिर्डी आणि कोपरगावात देखील पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. तर तिकडे जळगाव आणि फैजपूरमध्ये देखील पाऊस बरसलाय. जळगावात पाऊस आणि जोरदार वाऱ्यासह अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तर बीड आणि संभाजीनगरमध्ये देखील जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे. तर तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे. माथेरानमध्ये दुपारी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. महाड आणि खालापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तसंच शेतकऱ्यांची देखील खरीप हंगामासाठी लगबग सुरू झाली आहे. तर जळगाव शहर आणि परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रिंगरोड, अजिंठा विश्रामगृह आणि गोलाणी मार्केट परिसरातील झाडं कोलमडून पडली आहेत. कोसळलेल्या झाडांमुळे काही 4-चाकी आणि दुचाकींचंही नुकसान झाल्याचं कळत आहे. बीड जिल्ह्यामधील वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली आहे. गेवराई, बीड, वडवणी, माजलगाव तालुक्यात वादळी वारा जास्त असल्यानं झाडं उडून पडलेली आहेत. तर तुफान वादळी वाऱ्यामुळे धुळीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्यानं धुळीचं वादळ आहे की काय असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला होता. या वादळी वाऱ्यामुळे घरं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं. मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे, तर पावसाच्या सरी कोसळल्यानं वातावरणातील तापमान कमी झालंय.
तर तिकडे जालना शहरामध्ये दुपारच्या सुमाराला वादळी वाऱ्याचं थैमान पाहायला मिळालं. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक भागात धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी उभ्या असलेल्या दुचाकी देखील जमिनीवर कोसळून पडल्या. जिल्ह्यातील काही भागातही तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ हे वादळी वाऱ्यांचं थैमान सुरूच होतं. तर वाशिम शहरासह जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. आणि या पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर मान्सून पूर्व पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरणही पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यामधील कोपरगाव राहता तालुक्यासह अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या असून अचानकपणे आलेल्या वादळी वाऱ्यानं नागरिकांची धांदल उडाली. मात्र पावसाळ्याचे चाहूल लागल्यानं शेतकरी आता खरीप पिकांच्या तयारीला लागणार आहेत. मे महिन्यामधील कडाक्याच्या उकाड्यानंतर बुलडाण्यामध्येही मान्सून पूर्व पाऊस कोसळला. तर खामगाव शेगाव नांदुरा तालुक्यात पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकरी आनंदी झालेला असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू लागला आहे. तर धुळे शहरासह परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं त्रस्त नागरिकही हैराण झालेले होते. मात्र आता त्यांना दिलासा मिळालेला आहे. संपूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील पावसासंदर्भातली बातमी आणि डोळ्यांना सुखावणारी दृश्य आपण यावेला पाहतोय. धुळ्यातही मुसळधार पावसानं अशी दमदार हजेरी लावलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसानं लावलेल्या हजेरी संदर्भातली सगळ्यात आधी दृश्य न्यूज 18 लोकमतवर. धुळ्या पाठोपाठ आता अवकाळी पावसानंतर प्रचंड उकाड्यानं शहर आणि जिल्हावासीय हैराण असून मान्सून पूर्व पावसाच्या प्रतीक्षेत सगळेच जण होते. रविवारी सकाळपासून वातावरणामध्ये बदल होत संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं पावसाची प्रतीक्षा संपणार आहे असं चित्र दिसत आहे. अशातच आज नाशिक शहर परिसरासह ग्रामीण भागात पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाच आहे. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून ऊन सावलीचा खेळ सुरू होता. त्यातच वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. संभाजीनगरच्या करंजगाव इथे वादळी वाऱ्यानं जिल्हा परिषद शाळेचे पत्रे मात्र उडाले. जिल्हा परिषद शाळेची अवस्था दयनीय असून ही शाळा पूर्णपणे मोडकळी लागली आहे. वेळोवेळी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करूनही अद्याप कुठलीही दखल घेतली गेली नाही आहे. आणि त्यातच वादळी वाऱ्यानं 5 वर्गखोल्या मोडकळीला आल्या. त्यामुळे गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकून शाळा न उघडण्याचा निर्णय घेतलाय. गेल्या 2 वर्षापासून आम्ही BDO साहेब असल, शिक्षण गट विकास शिक्षणाधिकारी असल यांना वारंवार पत्र देऊनही या शाळेची काम होत नाही पूर्ण. त्यासाठी सर्व प्रशासनाने या शाळेकडे लक्ष द्यावं. नान्यता अशा पोझिशनमध्ये आमच्या गावातील नागरिकांच्या मुलांना मी शाळेत बसू देणार नाही. शाळेला कुलूप लावल्या जाईल यानंतर. यासाठी आम्ही 2021 पासून ते 2022-2023 पर्यंत शाळेच्या नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला आहे. पण प्रशासनाने कोणत्याही अहवालाची आमची दखल घेतली नाही. आणि
नुकत्याच 2 जून रोजी आम्ही शिक्षणाधिकारी चव्हाण मॅडम यांना निवेदन दिलेले आहे का तुम्ही लवकरच शाळेचे योग्य तो निर्णय घेण्यात यावा, नाहीतर 15 जून पासून आम्ही शाळेला सरळ कुलूप लावण्यात आहे. उजनी धरणामधून कर्नाटकसाठी 3 TMC पाणी सोडण्याची मागणी होती आहे, मात्र त्याकरता भीमा नदीतून एकूण 10 TMC पाणी सोडावं लागणार आहे. कर्नाटक